नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्लासवाला या यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी द्वितीय सत्र पेपर विषय मराठी. वेळ आहे एकूण 2 तास आणि 49 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. चला तर सुरू करू आजचा पेपर. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही बघणार आहोत. त्यामध्ये विभाग क्रमांक 1 पहिला जो की असतो आपला गद्य विभाग, आणि त्या गद्य विभागामधील प्रश्न क्रमांक 1 अ खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची. यामधील एक खालील कृती आपल्याला पूर्ण करायची. त्यामध्ये पहिली कृती जी आहे पक्ष्यांच्या चोचीचे विविध उपयोग, तर यामध्ये पक्ष्यांच्या चोचीचे विविध उपयोग आहेत. त्यामध्ये आपल्याला 4 लिहायचे. सर्वात पहिलं अन्न खाणे, बिया फोडणे, घरटे बांधणे आणि पिलांना अन्न भरवणे इत्यादी काय, तर यामध्ये पक्ष्यांच्या चोचीचे विविध उपयोग आपल्याला सांगता येतील. यानंतर यामध्ये 2 बघायचे. कारणे लिहा. यामधील पहिलं चोचीचा आकार कसा आहे याकडे लक्ष दिले जाते, कारण पक्ष्यांचे भक्ष्य व घरट्यांचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे काय होतं, तर चोचीचा आकार कसा आहे याकडे लक्ष देण्यात येते. यानंतर 2 चोच म्हणजे केवळ त्यांचा तोंडाचा भाग नाही, कारण चोचीने अन्न खाण्याबरोबरच इतर काही महत्त्वाची कामे केली जातात, म्हणून चोच केवळ त्यांचा तोंडाचा भाग नाही असे म्हटले जाते. यानंतर यामध्ये जे गद्य उत्तर देणार आहे त्याचं आपण यामध्ये वाचन करून घेऊया. पक्ष्यांची चोच म्हणजे केवळ त्यांच्या तोंडाचा भाग नाही, कारण या चोचीने अन्न खाण्याबरोबरच इतर अनेक कामे सहज केली जातात. जर तुम्ही वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल की पक्षी आपल्या चोचीचा उपयोग चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणे, बिया फोडणे, शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करणे इत्यादीसाठी करतात. पण त्याचबरोबर चोचीचा उपयोग घरटे बांधण्यासाठी, पिलांना भरवण्यासाठी इतकंच काय, पण झाडांवर चढणे किंवा वेलीवर लटकणे यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजे चोची जणू काही पक्ष्यांचे हात पाय दागिना, चमचा फावडा, करवत इत्यादी आणि बरेच काही आहे. यावेळी सर्वसाधारणपणे परीक्षण करताना पक्ष्याचा रंग, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत, याचबरोबर त्याच्या चोचीचा आकार कसा आहे याकडे लक्ष दिले जाते, कारण चोचीच्या आकारावरून त्या पक्ष्याचे घरटे बांधण्याचा प्रकार अंदाज येतो. प्राणीसृष्टीमध्ये वेगवेगळ्या गटातल्या प्राण्यांच्या शरीर रचनेकडे बघितल्यावर जाणवते की ही फक्त पक्ष्यांची चोच असते. उत्क्रांतीच्या ओघात बदलत्या हवामानात आणि बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहतात. प्राण्यांच्या शरीरात बदल होत गेले, त्यातले कालसंगत उपयोगी आणि आवश्यक बदल टिकून राहिले. याच प्रवासात पक्ष्यांची चोच निर्माण झाली. पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या त्या चोचीमध्ये रंग, आकार यामध्ये विविधता निर्माण झाली. मात्र पक्ष्यांच्या प्रकारानुसार चोचींचे प्रकार बदलताना दिसले तरी सगळ्या पक्ष्यांच्या चोचींची मूळ संरचना समान असते. कोणत्याही पक्ष्यांची चोच 2 विभागामध्ये विभागलेली असते, वरचा भाग मॅक्सिला आणि खालचा भाग मॅक्डिबल. म्हणजे बहुतेक पक्ष्यांना याच चोचीवर बाह्य श्वसन केंद्रीय असतात. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर पक्ष्यांच्या चोचीची सुरुवात 2 लहान छिद्र दिसतात. या छिद्रातून पक्षी श्वासोच्छ्वास करतात. अपवाद म्हणून काही पक्ष्यांची ही छिद्र चोचीच्या टोकावर देखील असतात. यानंतर यापुढील बघायचे व्याकरण या पाठामध्ये आलेले खालील शब्दात लपलेले 2 अर्थपूर्ण शब्द आपल्या यामध्ये शोधायचे. म्हणजे सर्वात पहिला शब्द जो आहे की प्रवासात. प्रवासामध्ये काय होईल तर वात, आणि दुसरा होईल तवा. यानंतर सुग्रण. सुग्रणमध्ये होईल गण आणि गर. यानंतर 2 खालील नामांचे वचन ओळखून लिहायचे. यामध्ये सर्वात पहिले जे वचन आहे चोची, तर चोची काय तर अनेक वचन आहे. त्यानंतर 2 घरटे, घरटे काय अनेक वचन आहे. यानंतर यामध्ये स्वमत लिहायचे. ठीक आहे, चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात या विधानाचा अर्थ आपल्या शब्दामध्ये लिहायचे. यानंतर आ खालील उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची. यामध्ये सर्वात पहिलं चौकटी पूर्ण करायची. त्यामधील अ झुळझुळत्या वाऱ्याने आनंद डोहात बुडालेली संगम पात्रे. तर झुळझुळ पाण्याने आनंदाच्या डोहात बुडालेली संगम पात्रे ती म्हणजेच मुळा मुठेचा संगम पात्र. ठीक आहे, यामध्ये प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे आपला. लेखकाने आपल्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना हे शिकवायचे ठरवले, तर लेखकाने आपल्या मुलाला त्याच्या मित्रांना नौका शिकवायचे ठरवले. यानंतर यामध्ये खालील आकृती पूर्ण करायची. त्यामध्ये सर्वात पहिलं पाण्यातील प्रदूषित घटक. तर पाण्यातील प्रदूषित घटक म्हणजे पाण्याचा रंग, प्लास्टिक पिशव्या, जलपर्णी, काठावरची दलदल, माती इत्यादी काय पाण्यातील प्रदूषित घटक हे होते. मित्रांनो, आपण येथे व्हिडिओ पॉज करून घ्यायचा आणि व्यवस्थितपणे या सर्व संपूर्ण उत्तराचे येथे वाचन करून घ्यायचे आहे, कारण जर आपण वाचन केलं तर उत्तरा जास्त मोठा होईल व्हिडिओ. यानंतर यामध्ये बघूया व्याकरण कृती. यामध्ये खालील शब्दांचे लिंग ओळखायचे. म्हणजे पहिलं वारा, वारा काय तर पुल्लिंग आहे. त्यानंतर नौका, नौका स्त्रीलिंग. वारा पुल्लिंग आणि नौका स्त्रीलिंग. यामध्ये पुढील खालील वाक्यातील अधोरेखित शब्दातील अव्ययाचा प्रकार यामध्ये ओळखायचा. म्हणजे पहिला ही नौका मी संगमावर आणलेली. तर यामधील जे संगमावर याचा होईल तर योग शब्दयोगी अव्यय. यानंतर 2 मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचे ठरवले. उभयनवी अव्यय. यामध्ये सोमत लिहायचे नदीचे प्रदूषण. नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती यामध्ये लिहाय सांगायचे. त्यामध्ये बघायचे कारखान्यात 2 नदीत कपडे धुणे, जनावरे धुणे, कॅरीबॅग टाकणे, कचरा टाकणे, कपड्याचे पाणी त्यामध्ये सोडणे इत्यामुळे काय होतं, नदीच्या पाण्याचे प्रदूषण होते. यानंतर यामध्ये बघायचे प्रश्न क्रमांक 2 म्हणजे विभाग आपल्या इथे 2 सुरू होतो जो की असतो आपला पद्य विभाग. पद्य विभागामध्ये सर्वात पहिला प्रश्न हे केव्हा घडते. त्यामध्ये पहिलं
मातीचा चिखल होते त्यांना बाबत पाणी थवा मातीचा चिखल होते त्यानंतर दोन पाखरांचा थवा येतो पीक पाहून काय होतो पाखरांचा थवा येतो त्यांना रडत उठतो बाप आरोडी मारतो तेव्हा त्यांना रडत उठतो आणि कंसाचा जन्म होतो बाप खूप कष्ट करतो तेव्हा कष्ट कंसाचा जन्म होतो। यानंतर कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतीत ओघ तक्ता येथे तयार करायचा मी सर्वात पहिला ओघ तक्ता बघायचा अनवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे यामध्ये दोन हातापायाला चिखल बाप घामाने ओला होतो बाप आरोडी मारतो त्यांना रडत उठतो यानंतर अत्यंत मेहनत करून पाटातून शेतीला पाणी देणे दाणे कंसाला आल्यावर बाप हुरडा वाटतो जोंधळ्याची काढणी करतो। पुढील प्रश्न यामधील खालील ओळींचा तुम्हाला समजला अर्थ लिहायचा आहे दोन गुणांसाठी यामधील पहिलं बाप रागात होऊन रोज पाटातून वाहतो मग कंसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो तर शेतकरी बाप शेतीत खूप कष्ट करतो तेव्हा शेतीत धान्य पिकते ते शेतकरी खूप आनंदी होतो। दोन सॉरी चारामध्ये शेतकरी हाच जगाचा पोशिंदा हे विधान आपल्या याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे तर शेतकरी हाच जगाचा पोशिंदा शेतकरी जगाचा अन्नदाता आहे शेतकरी वर्षभर काम बंद ठेवल्यानंतर लोकांना अन्नाचा तुटवडा निर्माण होईल। नंतर नेक्स्ट म्हणजे विभाग क्रमांक 3 व्याकरण विभागामधील प्रश्न क्रमांक 3 व्याकरण घटकांवर आधारित कृती करायची त्यामध्ये सर्वात पहिलं अलंकार खालील उदाहरण वाचा समजून घ्या व कृती सोडवायची पेटवले पाषाणावरती शुभांनी त्यामध्ये कृती अलंकाराचे नाव बघायचे अनुप्रास अलंकार दोन अलंकाराची लक्षणे कवितेच्या ओळीत एकच अक्षर वेगवेगळ्या अर्थाने आल्यामुळे काय झालं नाम सौंदर्य प्राप्त झालेले आहे। यानंतर यामध्ये दोन बघायचे समास ओळखायचा यामध्ये सामासिक शब्द विग्रह आणि प्रकार जो पहिला सामासिक शब्द यामध्ये यथाशक्तीचा शक्तीप्रमाणे आणि याचा प्रकार होईल अव्ययी भाव समास यानंतर दोन निळकंठ ज्याचा कंठ निळा आहे असा तो त्याचा उत्तर होईल आहे ते बहुब्राही समास। यामध्ये पुढे बघायचे खालील तक्ता पूर्ण करायच्यामध्ये संधी संधी विग्रह आणि संधीचा प्रकारामध्ये पहिला काहीसा काही अधिक असा